बापू शिरगावकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, ऑल इंडिया काउंसिल ऑफ ह्युमन राईट्स अँड लिबर्टीज अँड सोशल जस्टिस, राष्ट्रीय सदस्य. गेल्या काही महिन्यांपासून आपण कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्वजण अगदीच त्रासून गेलेलो आहोत, आपल्याला सर्वांना हा अनुभव आहेच. पण या कोरोनाच्या महामारीमध्ये आपले जे कोरोना योद्धा आहेत, उदाहरणार्थ पोलीस प्रशासन, त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, त्याचबरोबर पत्रकार, अशा अनेक कोरोना योद्ध्यांनी आपल्याला या कोरोनाच्या महामारीमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांच्या या माध्यमातून आपण कोरोनावर आता बऱ्यापैकी मात करत आहोत. कोरोनाचं प्रमाण बऱ्यापैकी आता कमी होत आहे, पण अजूनही पूर्णपणे कमी झालेलं नाही आहे. त्यामुळे अजूनही सर्वांनी सावधगिरी घेणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. काही लोक अजूनही विदाउट मास्क फिरत आहेत, सॅनिटायझरचा वापर करत नाही आहेत, गर्दीच्या ठिकाणी म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे. अशा ठिकाणी आपण सर्वांनी काळजी घेऊन पुढे आपण या कोरोनावर 100% मात करू, अशा पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन हे या पद्धतीचं कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता तोंडावरती दिवाळी आलेली आहे, दसरा झालेला आहे, गणपती झालेला आहे. गणपती, दसरा हे सण आपण कोरोनाच्याच या सावलीत आपण हे घालवलेले आहे. याचं जे सावट आहे ते अजूनही कमी झालेलं नाही आहे. पण पुढे येणारी जी दिवाळी आहे, या दिवाळीमध्ये मात्र आपण हा आनंद उत्सव कोरोनाच्यावर मात करून आपण साजरा करूया. आणि या दिवाळीमध्ये आपण फटाके मुक्त दिवाळी, कोणत्याही प्रकारचे फटाके न लावता अशा पद्धतीनं फक्त आनंद द्विगुणित करूया, एकमेकांना आनंद वाटूया. आणि अशा पद्धतीनं ही दिवाळी आपण सर्वांनी साजरी करूया. आणि या दिवाळीसाठी मी सीएल न्यूजच्या माध्यमातून माझ्या ऑल इंडिया काउन्सिल ऑफ ह्युमन राईट, लिबर्टीज अँड सोशल जस्टिस, त्याचबरोबर जन अधिकार संघर्ष मोर्चा कोल्हापूर, त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समिती चंदगड तालुका युनिट, त्याचबरोबर नॅशनल न्यूज अँड ब्रॉडकास्टिंग यांच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. नमस्कार.